एकीकडं उन्हाळा कायम तर आहे तर दुसरीकडं महागाईनं कहर केलं आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसानं जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय आधीच महागाई असताना पावसानं ओढ दिल्यानं भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत रोजच्या जेवणामध्ये लागणारी कोथिंबीर मिरची टोमॅटोच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे तर फळभाज्यासुद्धा पंधरा ते वीस टक्क्यानं महागल्या आहेत त्यामुळं गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे पावसानं ओढ दिल्यानं भाजी आणि पीक उत्पादनावर चांगलाच परिणाम झालाय मुळात बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे त्यातून भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत किरकोळ बाजारात कोथिंबीर चाळीस रुपये पेंडी झाली आहे तर टोमॅटो पन्नास ते साठ रुपये किलो दरानं विकले जात आहेत शिवाय हिरवी मिरची आणि फळभाज्यांचे दरही वाढलेत महागाईमुळे आधीच त्रस्त झालेल्या गृहिणींचं बजेट भाजीपाल्याच्या कडाडलेल्या दरामुळे अक्षरशः कोलमडलंय कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले शिरोळ शाहूवाडी तालुक्यातून तसंच कर्नाटकातील काही जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक होते मात्र उन्हाचा चटका वाढल्यामुळं आणि मान्सून लांबल्यानं भाजीपाल्याची आवक घटून दर वाढलेत पाऊस लांबल्यामुळे नवा भाजीपाला पिकण्यास विलंब होणार असून पावसाळ्यात तसंच गणेशोत्सवातही भाजीपाल्याचे दर चढे राहण्याची शक्यता आहे कोथिंबीर मेथी कारली, भेंडी कोबी काकडी गाजर टोमॅटो अशा सर्वच भाजीपाल्यांचे दर वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढलेत त्यामुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत आलाय